शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे समाधानाचे जावो. आज मी गुढीपाडव्याला काय स्पेशल करणार आहे ते मी आज दाखवणार आहे. माझा आता निम्मा अर्धा स्वयंपाक झालेला आहे. मी वटाणे भात करून घेतलेला आहे, कुकर लावून झालेला आहे आणि पीठ पण मळून झालेलं आहे. पॅन गरम करून घेते. तेल टाकून घेते. छान पैकी आपण अशी बटाट्याची भाजी करणार आहोत. गोड कराय पाडव्याला गोड काय करायचं म्हणून मी आज श्रीखंडाची रेसिपी दाखवणार आहे. अगोदर पण मी तुम्हाला श्रीखंडाची रेसिपी दाखवलेली आहे. मी श्रीखंडासाठी घरीच असा चक्का करून घेतलेला आहे. छान असा घट्ट झालाय तो. आपण अगोदर आता बटाट्याची भाजी करून घेऊया. मोहरी टाकली, मोहरी तडतडली, जिरं थोडं, कढीपत्ता हा मी बाहेरूनच सोडून आणला, आमच्या इथं झाड पण आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला टाकून घेते. थोडे गॅस कमी करून मी कांदा लालसर करून घेणार आहे. तोपर्यंत मी जे कुकरला बटाटे लावले होते उकडायला ते काढून घेते. छान असे मऊ अशी बटाटे शिजलेले दिसते. बटाटा सोलून घेतलाय मी. हा मी लसूण टाकून घेते आता, कारण लसूण अगोदर टाकला की जळकट असा वास येतो. कांदा पण थोडा असा लालसर झालाय. थोडीशी एक अर्धा चमच मी साखर घालणार आहे त्यात, त्यामुळे बटाट्याला पण अशी चांगली चव लागते. अर्धा चमचा घालते. कांदा आता चांगला परतून झालाय. आता मी हे बटाटे आहे ना अशी याची फोडी करणार नाहीये. हाय असाच हातानेच असा हा कुस्करायचा आहे थोडा, त्यामुळे काय होतं बटाट्याला पण अशी चांगली चव लागती, गरम येतो. मी हा कुस्करून घेतलाय. आता मी हा याच्यामध्ये टाकून घेते कांद्यामध्ये. कांद्यामध्ये हा बटाटा मिक्स करून घेते. मीठ राहिले आपलं टाकायचं, आता मीठ टाकून घेते अगोदर. चवीनुसारच मीठ टाकते. भाजी ही झाली आता बटाट्याची. त्यात थोडी कोथिंबीर टाकून घेते. चिरूनच ठेवली होती मी. कसं सणाला वगैरे खूप वेळ लागतो, असं काही पण करायचं म्हटलं एक्स्ट्रा करावं लागतं. हो की नाही? गॅस बंद करून घेतलं. आता मी हे काढून घेते भाजी. चक्का करून घेतलाय मी. काल मी सकाळीच लावला होता हा चक्का करायला. बघितला का कसं छान झालंय ना. हा मी काढून घेते आता ह्याच्यामध्ये पातेल्या. काल मी 1.5 लिटर हे दही लावलं होतं दुधाचं. छानपैकी असं हे जवळजवळ 1.25 किलो तरी चक्का हा झालेला आहे. तर त्यासाठी मी पिठी साखर केली, करूनच ठेवली अगोदरच, कारण लवकर होतो श्रीखंड. पिठी साखर टाकली की जवळजवळ हे 1/2 किलो साखर आहे. तुमच्या आवडीने बघा तुम्ही, जर
म्हणजे जास्त पाहिजे असेल तर जास्त पण टाकू शकतं. मी अर्धा किलो साखर टाकते. ते साखरेच्या मध्ये मिक्स करून घेते चांगली. डाळ फ्राय करून घेतला. तोपर्यंत माझ्या मुलीनी हे चक्का असं छान असं फेटून घेतलाय. त्याच्या गाठी पण असे तिने असे काढून घेतलं, मोडून घेतलं. त्या चक्क्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट टाकणार आहे. तुम्हाला जर म्हणजे आवडत नसेल तर टाकू नका, पण चांगले लागतात. ड्रायफ्रूट टाकले की चव पण जरा अशी चांगली लागते. बदाम केलेत मी तुकडे बारीक. तारोळे घेतलेत. टुटी फुटी मगज बी काजू तुकडे केले. त्याचे सर्व हे असे ड्रायफ्रूट मी मिक्स करून घेते. छान असं छान झालंय घट्ट. हो की नाही छान झालंय ना. आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. फक्त पुऱ्यात राहिल्या. आता मी त्या करून घेणार आहे पुऱ्या आणि नैवेद्य दाखवणार आहे. पाडव्याचं हे ताट आपलं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने मी हे पाडव्याला जेवण तयार केलेलं आहे. ह्या माझ्या आई आहेत. मी आम्ही दोघी जणी नैवेद्य दाखवणार आहोत. चला या ना तसा. अशा प्रकारे मी गुढीपाडव्याचा हा दिवस छानपैकी असा साजरा केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.